हेलो गाइस, गुड इवनिंग। आज सब लोग मी इवनिंगपासून स्टार्ट करते आहे। तर बोला मग, आता तुम्ही कसे आहेत? होप सगळे मजेतच असतील आणि मजेतच राहा। आज मी अशीच चर्चच्या इथे गेली होती सॅमला रिसीव करायला, तर तुम्हाला दाखवते मी। हे आहे आमचं चर्च आणि त्या चर्चला लागूनच सॅमची स्कूल आहे। स्कूलचं नाव आहे होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल नानभट आणि आमच्या चर्चचं नाव आहे सेंट पॉल चर्च नानभट। आणि मग मॅरील लागली होती फुलं वगैरे सगळी काढायला, तर तुम्ही बघू शकतातच, आणि ती खेळायला लागली आहे। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत ते प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि प्लीज शेअर पण करा, कारण की माझं चॅनल हे नवीन आहे आणि दुसऱ्यांपर्यंत पण पोचलं पाहिजे म्हणून। आणि मला नक्की कमेंट करायला विसरू नका की माझे ब्लॉग्स कसे असतात वगैरे। आता इथे मी आली आहे किचनमध्ये। ॲक्च्युली आजची रेसिपी आहे पराठ्याची, तर पराठ्याची तयारी चालू आहे। हा सिंपल आहे पालक आलू पराठा। आता मी एका टोपामध्ये बटाट्याही कापून घेते। तुम्ही बॉईलसुद्धा डायरेक्ट करू शकतात, पण हे पटकन होतं लगेच म्हणून मी पीसेस केले आहेत आणि ते टोपामध्ये गॅसवरती ठेवते बॉईल करण्यासाठी। आणि इथे मी घेतलं आहे पालक शिजवायचं आपल्याला, तर त्यासाठी मी घेतलं आहे टोपामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकलं आहे पालक। हा फक्त 10 सेकंदासाठीच टाकायचा आहे। पाणी बॉईल झाल्यानंतर आपल्याला तो पालक टाकायचा आहे। आणि मग आता इथे मी आली आहे, पीठ काढते आहे गव्हाचं, आणि गव्हाच्या पीठामध्ये आता मी टाकेल चवीअनुसार मीठ। आता गॅसवरती जो पालक ठेवलेला आहे तो आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये नाही टाकता, आपला चिल्ड पाण्यामध्ये टाकायचा। एकतर तुम्ही बर्फाचं पाणी घेऊ शकतात किंवा नॉर्मल फ्रीजमधलं पाणी देखील घेतलं तरी चालेल। मग तो पालक आपल्याला तो काढून घ्यायचा त्याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये। इथे मी काढायला लागली आहे तो पालक, आणि तो लगेच ग्राइंड करून घ्या, कारण की तो थंड होतोच, तो थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर। मग तो ग्राइंड करून घ्या व्यवस्थित, असं पेस्ट बनवून घ्या त्याची। आणि इथे आली आहे मॅरील, तिला काहीतरी पाहिजे होतं। पालकमध्ये आपल्याला पाणी ॲड नाही करायचं आहे, ऑलरेडी ते पाण्यामधूनच काढलेलं आहे, तर ती पेस्ट आपली नॉर्मल होऊनच जाईल। आणि मग आता इथे गॅसवरती मी बटाटी ठेवली होती बॉईल करत, जी मी कापली होती ती, ती आता बॉईल झाली आहे, तर त्याला थोडंसं पाणी निथळून दे म्हणून मग मी ते तसं मध्ये ठेवलेलं आहे। आणि आता ते कढई घेतली आहे, ते चालू केलं आहे, त्याच्यामध्ये तेल वगैरे नाही टाकलं मी काहीच, डायरेक्ट आपली बटाटे टाका आणि ते थोडंसं हलकं फ्राय करून घ्या। फ्राय म्हणजे नुसतं ब्राऊन कलर येईपर्यंत ते फ्राय करून घ्या। आणि इथे पिठामध्ये मी टाकलेलं आहे थोडासा जिरा पावडर टाकली आहे मी। आणि आता ते बटाटी जी मी आता कापून टाकली होती त्याच्यामध्ये बॉईल केलेली, ती थोडीशी फ्राय करून घेऊया। तुम्हाला जर फ्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट अशी बटाटी टाकली तरी चालेल। मला थोडंफार काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं म्हणून मी ती बटाटी थोडीशी फ्राय करायला घेतली, जेणेकरून थोडंसा टेस्ट थोडा डिफरंट येईल म्हणून। आता जोपर्यंत बटाटी थोडीशी फ्राय होतात तोपर्यंत मी जी सकाळची भांडी होती धुतलेली ती सुकली आहे, तर आता ती लावून घेते आहे व्यवस्थित। आता इथे आले मॅरील मोबाईल घेऊन, आणि तिला काय पाहिजे होतं माहिती नाही, पण ती पकड सांगत होती म्हणून मी पकडली। आणि तिला कसं मी किचनमध्ये असली ना का तिला मम्मा पकड असंच करत राहते ती, मोस्टली तर ती हातामध्येच असते, नाही तर प्लॅटफॉर्मवरती बसलेली दिसेल तुम्हाला। तर तिला माहिती पडलेलं की मी किचनमध्ये व्हिडिओ शूट करते म्हणून ती आता कॅमेराकडे बघेल। आता ती बघा कशी बघते आहे ती, ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की ती तिकडे बघते आहे कॅमेऱ्यावरती, नंतर मग मी नोटीस केलं की ती तुम्हाला चिडवायला लागलेली कॅमेऱ्यामधून। असं माझ्यावरती प्रेम खूप येते, खिशी वगैरे घ्यायला, सगळी कामं चालू असली का म्हणजे तिच्यावर खेळण्यासाठी।
आणि प्लीज फ्रेंड्स, मला सपोर्ट करा. तुमचं सपोर्ट मला पाहिजे आहे. नक्की माझे हे ब्लॉग जे आहेत ते तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये, म्हणजे आपली जी छोटी फॅमिली आहे ती खूप मोठी होईल. आणि तुमच्या कमेंटची मी वाट बघते की तुम्ही कोणकोण माझे मला कमेंट्स करतात ते. आणि नक्की कमेंट करा जे माझे ब्लॉग आता फर्स्ट टाईम बघते आहेत ते. फक्त व्ह्यू नका करू आणि जाऊ. प्लीज तुमचं प्रेम पण माझ्यावरती द्या की सबस्क्राईब करून माझ्यावरती तुमचं प्रेम द्या. म्हणजे पुढे मी ब्लॉग्स बनवण्यासाठी खूप मेहनत घेईल. ॲक्च्युली मी मेहनत घेते आहे ब्लॉग्स बनवण्यासाठी. हे सगळं हाऊस वाईफला माहितीच असेल की हे सगळं कसं कसं व्यवस्थितपणे आपल्याला घरसुद्धा सांभाळायला लागते आणि मुलं आणि आई वगैरे सगळं सांभाळा आणि सगळं ब्लॉग्स वगैरे बनवा. हे नाही होत कधीकधी माझ्याजवळ, म्हणून मी डेलीचे ब्लॉग्स नाही बनवत. कधीकधीच ब्लॉग बनवते, जसे मला जमतात तसे मी बनवते. जसा मला वेळ भेटतो तसे मी बनवते. जर तुमचं प्रेम माझ्यावरती जास्त आलं तर मग मी लगेच ब्लॉग्स टाकायचा प्रयत्न करेल, जितके मी टाकू शकेल तितकं. रेसिपीकडे वळूया. तर हे पिठामध्ये मी पालक टाकलेलं आहे जे आपण ग्राइंड केलं होतं, आणि थोडा थोडा करून तो पाणी टाकते आता मॅरिल. तसंच आपण थोडा थोडा करून पाणी टाका, नाहीतर मग ते काय होईल सगळं चिकट चिकट होऊन जाणार. म्हणून व्यवस्थित थोडा थोडा करूनच पाणी टाका. आणि आपला पिठाचा डो जसा आपण चपातीसाठी मळतात तसा मळून घ्या व्यवस्थित. आणि इथे माझी हेल्प करते मॅरिल. मॅरिल सांगते मम्मा मी तुझी हेल्प करते, म्हणून मग मी तिला पण घेतलं माझ्याबरोबर हेल्प करण्यासाठी. जी बटाटी कापून घेतलेली होती ती स्मॅश करा व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये टाका चवीनुसार मीठ. आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाका गरम मसाला थोडंसं. ही लाल मिरची पावडर टाकली आहे मी, जास्त तिखट नाही बनवले मी. आणि हा आहे मॅजिक मसाला, जो है मॅगी मॅजिक मसाला, तो टाकलेला आहे मी. हे ऑप्शनल आहे मॅजिक मसाला, पण त्यांनी टेस्ट खूप छान लागलेली म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. पण ते नक्की टाका, मुलांना खूप आवडेल तुमच्या खाताना. आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्याच्यामध्ये म्हणजे बटाटीसा अशी थोडी जाडी जाडी असली तर मग ती पराठे आपले फाटतात म्हणून. मग आता मी एक पराठा ऑलरेडी बनवला आणि नंतर शूट करायला घेतलं. साधा थोडासा ते बटाटा त्याच्यामध्ये टाका पिठामध्ये जे आपण डो बनवला होता त्याच्यामध्ये थोडासा. ही पराठ्याची रेसिपी काय इझीच आहे, पण ही मी जे बनवायला लागलेली म्हणून मी हा रेकॉर्ड केला. तर आता मग हे फ्लॅट करून आपल्या सुक्या पिठामध्ये टाकून मी हे लाटते. आणि जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईकचं बटन आहे ते नक्की दाबायला विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन पदार्थ घेऊन येईन. पराठा लाटून झालेला आहे, आता मी तो टाकते. ॲक्च्युली मी 2-3 बॅच बनवून घेते आणि नंतर मग एकदाच टाकते, जेणेकरून टाईम नाही लागत पडापापड बनवण्यासाठी. तर मग थोडासा फ्राय झाला म्हणजे थोडासा शेकल्यानंतर उलट्या बाजूतून आपण फिरून घेऊया. हा बघा, आता मी फिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित. असा बघू शकता तुम्ही ब्राऊन ये आलेले आहे. आणि त्याच्यावरती आता मी टाकते तूप. हे मुलांना खूप आवडते तूप, म्हणून मग मी थोडं जास्तच टाकते तूप पराठ्यावरती. आणि ते दोन्ही साईडून आपण त्याच्यावरती तूप लावून हा पराठा शेकून घेऊया. हा खूप मस्त लागला पराठा, तुम्ही नक्की ट्राय करा. हा दहीबरोबर किंवा लोणच्याबरोबर खूप छान लागतो. आणि आता इथपर्यंतच मी माझा ब्लॉग संपवते आहे. हा फुल डे रुटीन नव्हता, पण इव्हनिंग टू नाईट रुटीन होता थोडाफार. तर तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात आणि तुम्हाला हे पराठ्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा आणि मजेत रहा. चला मग बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. हां हां, थांबा थांबा, सबस्क्राईब करायला विसरू नका.